नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपेक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना आमदार व शिक्षक भारती संस्थापक जनता दल युनायटेड महासचिव कपिल पाटील यांनी शिक्षक भारतीच्या वतीने एकमताने पाठिंब्याचा निर्णय मंजूर करण्यात आलाय. आज नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यादरम्यान पाठिंबा देण्यात आलाय. तर आम्ही सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून त्यांचा विजय नक्कीच होईल असा विश्वास देखील आमदार कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय. तसेच मी कुठलेही राजकीय मत अद्याप व्यक्त करणार नसून कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेणार नसल्याचे आमदार सुधीर तांबे यांनी म्हटलंय. सत्यजित तांबे हे अत्यंत अभ्यासू आणि चांगलं नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व आहे, नंबर एक. नंबर दोन, डॉक्टर सुधीर तांबे हे शिक्षकांच्या प्रश्नावर, शिक्षणाच्या प्रश्नावर आणि वंचित शोषित पीडितांच्या प्रश्नावर सतत आमच्यासोबत राहिलेले आहेत. आणि मी स्वतः डॉक्टर तांबेंच्या मागे लागलो होतो की सत्यजित तांबेंना पुढे येऊ द्या, कारण या वरिष्ठ सभागृहामध्ये ज्यांनी जागतिक विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांना प्रश्नांचा अभ्यास आहे आणि निवडणुकीच्या कसोटीवर, संघटनात्मक निवडणुकीच्या कसोटीवर ज्यांचा कस लागलेला आहे, अशा सत्यजितला योग्य वेळेला संधी दिली तर त्याचा उपयोग होईल. त्यांनी तसा प्रयत्न केला आणि सत्यजितने उमेदवारी स्वीकारली, त्यामुळे हा आमचा भाग होता. आणि आज शिक्षक भारतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अशोक बेलसरे सरांच्या नेतृत्वाखाली आणि अर्जुन कोकाटेंच्या नेतृत्वाखाली एकमताने निर्णय घेतला की सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचा पुरस्कार करायचा. माननीय आमदार कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या शिक्षक भारती संघटनेने आदरणीय अशोकजी बेलसरे यांनी कुठलीही अट न घालता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं की तो सत्यजितसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल मी शिक्षक भारती संघटनेला जे आम्ही सांगितलं की शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये आम्ही सदैव त्या ठिकाणी अग्रेसर सत्यजित राहील, म्हणजे विधिमंडळात प्रश्न मांडायचे असतील की सगळे शिक्षकांची आणि शिक्षणाचे प्रश्न आणि वंचितांचे प्रश्न ते त्या ठिकाणी मांडावेत अशी त्या ठिकाणी त्यांनी त्यांची अट, एकच एवढीच अट त्यांनी सांगितली. आणि निश्चितपणाने त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत सत्यजित तांबे यांच्याकडनं ते पूर्ण करतील. मी त्यांच्या पाठिंब्याबद्दल शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, त्यांचे सभासद असतील, पदाधिकारी असतील, राज्यातील नेते असतील, त्या सर्वांचे मी मनापासून आभार. डॉक्टर साहेब, तर आपल्याला मिळालेल्या पाठिंब्यावरून मी कपिल पाटील आणि सर्व शिक्षक भारतीचे आभार मानतो. तसेच अपक्ष उमेदवार असल्याने अनेक संघटनांकडून आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. माझी अपक्ष उमेदवारी असल्यामुळे अनेक संघटना समोर येत आहेत आणि मला पाठिंबा देत आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.